कर्म हाच धर्म हे वाक्य ऐकत ऐकत आपण मोठे झालो, पण इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने कर्म हा केवळ धर्म नसून कर्म ही सर्वोच्च भावना सुद्धा असते हे लक्षात येतं। आणि त्यात जर कर्म हे देशसेवेचं असेल तर देशसेवेच्या घेतलेल्या प्रतिज्ञेसमोर एका आईच्या उरातलं प्रेम, माया, काळजी, चिंता या भावनांपेक्षाही कर्मच वरचढ ठरतं हे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून लक्षात येतंय। व्हिडिओ आहे रेल्वे स्टेशनवरचा। या व्हिडिओमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबल वर्षा पाटील या आपल्या अवघ्या 10 महिन्यांच्या लेकराला पाठी सोडून देशसेवेसाठी रेल्वेने रवाना होताना दिसतात। या व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवरच्या मंडळींना भावूक आणि निशब्द केलंय। तर देशसेवेसाठी जाणाऱ्या कोल्हापुरातील नांदगावच्या वर्षा पाटील यांच्या घरच्यांच्या काय भावना आहेत ते पाहूयात। ज्या स्वप्नांसाठी आम्ही लांब राहायचा विचार केला आणि आमचं लग्न झालं, लग्नानंतर मला जास्त करून तिच्या नावानं ओळखायला लागले की मी वर्षा पाटीलचा हजबंड म्हणून, मग ती मला गर्वाची अभिमानाची गोष्ट होऊ लागली। आणि माझी पत्नी ही आयुष्यातील प्रत्येक पात्र निभवत आहे, एक आई असू दे किंवा पत्नी असू दे, सून असू दे, लेख असू दे, बहीण असू दे किंवा वहिनी असू दे, ह्या आयुष्यातील प्रत्येक पात्र ती निभवत पुढे गेलेली आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे। आणि माझ्या सासवडीचा मला खूप सपोर्ट आहे, माझ्या घरातल्यांचा पण मला सपोर्ट आहे। त्या भरती झाल्यानंतर प्रत्येक जण आम्हाला विचारत होत काय मुलगी भरती झाली, मुलगी भरती झाली, प्रत्येक ठिकाणी म्हणजे तिला गव म्हणजे प्रत्येक ठिकाणी विचारत होत, माझ्या मित्रांच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तिथं भरपूर कौतुक वगैरे केलं जातं। बद्दल जितकं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण ती लहानपणापासून अगदी लहानपणापासून तिला म्हणजे आपण काहीतरी करून दाखवायचं किंवा आपलं नाव काहीतरी झालं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी कसल्याही स्पर्धा असू दे काही असू दे ती कधीही म्हणजे असं झालं नाही की त्यात वर्षा पाटीलचं नाव नाही, त्यासाठी आमच्या घरातल्यानी आई वडिलांनी असू दे किंवा मी असू दे तिला प्रत्येक ठिकाणी आम्ही सपोर्ट केला। त्याच्यानंतर ती प्रत्येक ठिकाणी म्हणजे भरतीला असू दे, शाळेच्या ठिकाणी असू दे किंवा भरतीच्या ठिकाणी असू दे, तिला म्हणजे आवड होती आणि तिचं एक ध्येय होतं की मी झालो तर माझी खाकी वर्दी अंगाव असेल असं तिचं एक ध्येय होतं आणि ते जसं तिनं पूर्ण केलं। माझी मुलगी वर्षा दिलीप पाटील ती कायम सतत शेतात काम करत होती, शेतात जायची, वैरण रान भांगडायची, वैरण काढायची, धारा काढायची, शेण काढायची। तिचं काय एक ध्येय होत की मी आर्मीत जाणार, मग अशी मिलिटरीतनं कोणतरी आली, पोलीस भरतीतनं कोणतरी आली की त्यांच्या घरी जायची, इथं काय करायला लागतंय, इथं काय करायला लागतंय, अशी चौकशी कर की माणसाला वाटतंय की मला मुलगाच पाहिजे। तर त्या मुलग्याऐवजी माझ्या मुलगीनं मुलग्यापेक्षा बी ध्येय चांगलं चालवलं आणि चांगलं केलं, मग त्याचा मला अभिमान आहे। मी आता म्हणार की बाई तू शाळा गेली जायची पुढं, नंदगावात शाळा शिकली, नंदगावात तर सकाळी उठून सगळा केर लुटून काढून भांडी कुंडी घासून धुणं करून मशी बाहेर घेऊन धुवून मशी आत घ्यायची, 10:30 म्हणजे पळत शाळा जायची, एवढी तिची परिस्थिती नव्हती तरी सुद्धा त्यांनी केलं हे मला कारण तिचा अभिमान आहे। कारण आम्ही गरीब परिस्थितीत पहिले होतो, बाबानं हमाली केली, आम्ही शेती केली, तू कधी पुढे पाय टाक, मी तुला पाठिंबा दे आई आहे, तुला कोणी काय म्हंटल तर खेड्यावर कसं ही पुरगी इकडे गेली ही पुरगी तिकडे गेली असं नाही, ध्येय तू कर आणि तुझी धाडस वाढवलीस की तू वर्षा सगळं करू शकतीस। वर्षाचं म्हणणं पुरुष पोरातनी गेलं कधी आम्ही आढळलं नाही, पुरीतनी गेलं कधी आम्ही आढळलं नाही, वर्षा गल्लीचा उमरा बघितलास की जग दुनिया बघतीयस, आणि तू जर आत कुंडून ठेवली तर तू जग दुनिया बघत शकत नाहीस असं आम्ही तिला म्हणायचं। मग तिला काय वाटलं की मला पाठिंबा देतात त्याच्यामुळे तिनं कधी धाडस वाढवली। असं देशप्रेम बाळगण्यासाठी परिवाराची साथही तितकीच महत्वाची असते। वर्षा यांच्या कामाचा त्यांच्या कुटुंबियांना असलेला अभिमान आणि त्यांच्या कामासाठी त्यांना दिलं जाणारं प्रोत्साहन या गोष्टी वर्षा यांच्या सीमेवर कर्तव्य बजावताना बलस्थान ठरणार हे मात्र नक्की। देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या पाटील आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना मुंबई तकतर्फे एक कडक सॅल्यूट।